फायनली गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू असलेला निर्णय जो बायडन यांनी घेतलेला आहे. अमेरिकन विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आगामी अध्यक्षीय निवडणुकीतून त्यांचं नाव मागं घेतलेलं आहे. ते यापुढे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि त्यांनी त्यासंदर्भात पत्र लिहून घोषणा केलेली आहे. बायडन हे 81 वर्षाचे आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून ते बोलताना चालताना अडखळत आहेत, मध्येच शब्द विसरत आहेत आणि त्यात त्यांना कोरोनाची सुद्धा लागण झालेली आहे. ट्रम्प यांच्याशी तुलना करता बायडन हे पिछाडीवरती पडत होते, त्यामुळे त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध सुद्धा होत होता. तरी सुद्धा ते निवडणूक लढवण्यावरती ठाम होते, पण आता त्यांनी पक्ष आणि देशाच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे. बायडन यांनी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे कमला हॅरिस याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सर्वात प्रबळ अशा दावेदार मानल्या जात आहेत. संपूर्ण विषय आज आपण सविस्तरमध्ये समजून घेऊयात आणि बायडन यांनी माघार का घेतली त्यामागची कारणंसुद्धा समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्यावरती हल्ला झाला होता ज्याच्यातून ते थोडक्यामध्ये बचावले होते. आता या हल्ल्यानंतर ट्रम्प अजून ॲग्रेसिव्ह आणि कॉन्फिडंट झाल्याचं दिसून येते आणि बायडन त्यांच्या वयोमानामुळं ट्रम्प यांच्याशी तुलना करता थोडे मागे पडलेले दिसून येत होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेल्या बातम्या येत होत्या. डेमोक्रॅटिक पक्षामध्ये वाढत असलेले निराशेचे सावट, यासोबतच निवडणूक प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याचे जनमत चाचणीतून समोर येणं, या सर्व कारणांमुळं राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या जो बायडन यांच्यावरचा दबाव वाढलेला होता. म्हणजे पक्षांतर्गत दबाव वाढलेला होता, माजी राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडून दबाव वाढलेला होता, यासोबतच जनतेमधून सुद्धा जो बायडन यांच्यावरती दबाव वाढत चाललेला होता. बायडन यांना या सर्व परिस्थितीची कल्पना देऊन सुद्धा ते पिछाडीवरती पडत आहेत हे सांगून सुद्धा ते निवडणूक लढवण्यावरती ठाम होते. त्यांची कॉग्निटिव्ह टेस्ट करण्याची सुद्धा मागणी करण्यात येत होती, ज्याद्वारे लक्षात येईल की बाबा ते मेंटली तितके स्ट्रॉंग आहेत की नाही, पण त्यांनी ती चाचणी करण्यास सुद्धा नकार दिलेला होता. आणि आता अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघ्या 4 महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना बायडन यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी नामांकन निश्चित झाल्यानंतर, म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षातर्फे एक उमेदवार, रिपब्लिकनतर्फे एक उमेदवार, असं नामांकन फिक्स झाल्यानंतर त्या उमेदवारांमध्ये जाहीरपणे डिबेट होतात. या डिबेटमध्ये बायडन यांची कामगिरी निराशाजनक होती, म्हणजे ट्रम्प यांच्याशी तुलना करता. त्यांच्याच पक्षातील लोक खासगीमध्ये असं म्हणत होते की त्यांनी माघार ही घ्यायलाच हवी किंवा त्यांना माघार ही घ्यावीच लागेल, कोणताही सेकंड ऑप्शन नाही असं म्हटलं जात होतं. बायडन मात्र ठाम होते, उमेदवारीतून माघार घेण्याबाबत फक्त देवच त्यांची उमेदवारी मागे घेऊ शकतो असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. पण त्याच्यानंतर बायडन असंही म्हणाले होते की आरोग्यविषयक काही जर का त्रास झाला तर ते त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा विचार घेऊ शकतात. त्यांनी हे म्हटलं आणि काही दिवसातच त्यांना कोविडची लागण झाल्याचं समोर आलं. न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या संपादकीयमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी आपल्या देशाची सेवा करण्यासाठी या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं. त्यानंतर अमेरिकेतल्याच एका वर्गाने बायडन यांनी या शर्यतीतून माघार घेण्याची मागणी केलेली होती, परंतु बायडन आणि त्यांची जी काही प्रचाराची कमिटी होती यांनी सांगितलं होतं की बायडन हे पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत आणि ते या शर्यतीतून मागे सुद्धा हटणार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यामध्ये ज्यावेळेस लाईव्ह असा डिबेट झालेला होता तर त्यामध्ये सुद्धा बायडन यांची कामगिरी खूपच खराब होती आणि आपण त्याविषयी एपिसोडसुद्धा केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस त्या दोघांमध्ये डिबेट सुरू होता तर बायडन हे शब्द विसरत होते, मुद्दा विसरत होते, एका क्षणाला त्यांचे डोळे सुद्धा झाकले गेलेले होते आणि त्याच वेळेस ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये आक्रमक भाषण केलं. ते त्यांना शक्य तितकं खोटं बोलले आणि तरी सुद्धा त्यांच्या या खोटं बोलण्यामध्ये मोठा आत्मविश्वास दिसत होता आणि त्या तुलनेमध्ये बायडन हे कमी पडत होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्याशी मुकाबला करण्यासाठी तब्येतीने थोडासा तंदुरुस्त असा प्रतिस्पर्धी असायला हवा असं डेमोक्रॅट्स खासगीमध्ये मांडत होते आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये बायडन ट्रम्प यांना पराभूत करू शकणार नाहीत अशी सुद्धा चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू झालेली होती. बायडन यांनी आता पत्र लिहून त्यांचा अंतिम निर्णय जो आहे तो सांगितलेला आहे. त्यात ते म्हणतात की राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणं हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान होता. जो बायडन यांनी अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलेला आहे. आता डेमोक्रॅटिक पक्षाकडून लवकरच हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे आणि अनेक डेमोक्रॅटचे खासदार आहेत त्यांनी कमला हॅरिस यांना आधीच आपला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे. याच्यामुळं
येणाऱ्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस असा लाईव्ह डिबेट आपल्याला दिसू शकतो आणि या दोघांमध्येच स्पर्धा दिसू शकते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी. बायडन म्हणालेत की माझ्या डेमोक्रॅट्स मित्रांनो, मी उमेदवारी स्वीकारण्यास नकार देण्याचा आणि सर्व ऊर्जा उर्वरित कार्यकाळात माझ्या कर्तव्याचं पालन करण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2020 पक्षाचा उमेदवार म्हणून माझा सर्वात पहिला निर्णय उपराष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना निवडणं हा होता आणि तो माझा सर्वोत्तम निर्णय होता. आजही कमला हॅरिस यांच्या नावाला पक्षाच्या उमेदवार म्हणून पूर्णपणे पाठिंबा देत आहे. डेमोक्रॅट्स आता एकजूट होऊन ट्रम्प यांचा पराभव करण्याची वेळ आलेली आहे असं त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलेलं आहे. ट्रम्प एक चतुर राजकारणी आहेत बघा, म्हणजे त्याच्याविषयी दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासामध्ये 2 महाभियोग आणले गेलेले ते एकमेव राष्ट्रपती आहेत आणि ते तितकेच आक्रस्ताळेसुद्धा आहेत. कोणत्या क्षणी काय बोलतील, काय निर्णय घेतील याचा काही नियम नाही. आता त्यांचं स्टेटमेंटच बघा, बायडन कधीच राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी फिट नव्हते असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळंच ते राष्ट्राध्यक्षपदासाठी फिट नाही, कधीही नव्हते याचा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. ट्रम्प यांनी बायडन यांना कपटीसुद्धा म्हटलेलं आहे. ते खोट्या आणि बनावट बातम्यांच्या आधारे राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले, ते तर बेसमेंटमधूनही बाहेर पडले नाही. त्यांच्या आजूबाजूच्या सर्व लोकांना, अगदी त्यांच्या डॉक्टर आणि मीडियालासुद्धा ते राष्ट्राध्यक्षपदासाठी सक्षम नाही आणि नव्हते हे माहिती होतं असं स्टेटमेंट ट्रम्प यांनी बायडन यांच्या संदर्भात केलेलं आहे. आता हे स्टेटमेंट आपल्या इथंसुद्धा तुम्ही कुठंतरी ऐकल्यासारखं वाटू शकतं, तो फक्त योगायोग आहे इतकंच. ट्रम्प पुढे असं म्हणतात की विक्रमी संख्येने आपल्या इथं दहशतवादी येत आहेत, त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळामुळं आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला होता आणि त्यांनी जे नुकसान केलं ते आपण लवकरच भरून काढू. आता ट्रम्प यांनी हे जे काही स्टेटमेंट्स केलेले आहेत, यातले जे काही मुद्दे आहेत हे आपल्याला परिचित आहेत, आपल्या इथंसुद्धा आपण हे मुद्दे ऐकल्यासारखे तुम्हाला वाटत असतील. आता विक्रमी संख्येने दहशतवादी येत आहेत म्हणजे किती, असल्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या फंदामध्ये ट्रम्प यांच्यासारखी माणसं, ट्रम्प यांच्यासारखे नेते पडत नाहीत. त्यांना फक्त वातावरण संशयाचं निर्माण करायचं असतं आणि आपणच कसे सगळ्यांचे तारणहार आहोत हे पटवून द्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये त्यांना मागच्या वेळेसुद्धा यश मिळालेलं होतं आणि आता सुद्धा थोड्याफार प्रमाणात यश मिळताना दिसून येते. पण पुढे काय हा फार मोठा प्रश्न आहे. निवडणूक, त्यानंतर निकाल आणि निकालानंतर नवीन राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी होऊन पदभार स्वीकारण्यापर्यंत काही महिन्यांचा कालावधी असणार, म्हणजे नोव्हेंबरमध्ये निवडणूक, अजून पुढचा काही काळ जाऊ शकतो. या काळामध्ये बायडन हेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत आणि ते स्वतःच्या कामावरती लक्ष केंद्रित करणार असल्याचं बायडन यांनी स्पष्ट केलेलं आहे. बायडन म्हणतात की राष्ट्राध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळणं हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान होता, तसंच पुन्हा निवडून यावं अशी माझी इच्छा होती, पण मी माघार घेणं हेच माझ्या आणि देशहिताच्या हिताचं आहे असं मला वाटतं आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उर्वरित काळात मी माझ्या जबाबदारीवरती लक्ष केंद्रित करणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का? तर बघा, बायडन यांनी जाहीरपणे कमला हॅरिस यांना आता उमेदवार म्हणून पाठिंबा दिलेला आहे. पक्षामध्ये सुद्धा कमला हॅरिस यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. आता ट्रम्प यांच्यासमोर त्या किती आत्मविश्वासाने उभा राहतात, अमेरिकन जनतेला काय विश्वास देतात, त्यांचे डिबेट किती चांगले होतात याच्यावरती पुढची सारी गणितं अवलंबून असणार आहेत. पण आजच्या दिवशी या मोमेंटला ट्रम्प यांचं पारडं जड आहे हे नक्की. आता कमला हॅरिस जर का राष्ट्राध्यक्ष झाल्याच अमेरिकेच्या, तर भारताला काय फायदा होईल असा प्रश्न जर का तुम्हाला पडला असेल, तर बघा, ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याने जितका भारताला फायदा झाला होता तितकाच फायदा कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळं होणार आहे हे समजून घ्या. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की कमला हॅरिस या जन्माने अमेरिकन आहेत आणि हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आपण जरी भारतीय वंशाच्या म्हणत असलो तरी सुद्धा त्या जन्माने अमेरिकन आहेत, त्याच्यामुळं त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आणि त्यांची एकूणच पॉलिसी जी आहे ही अमेरिका आणि अमेरिकेच्या भोवतीच फिरणारी असणार आहे. अमेरिकेचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्याच त्या बघतील जर का त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर, हे सुद्धा समजून घ्या. आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.